श्री ज्ञानेश्वर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला प्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन ज्ञानेश्वर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर डी गायकवाड तसेच पर्यवेक्षक वाघ सर्व इतर शिक्षक मंडळींनी केले कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला फक्त वहे आणि पेण म्हणजे शिक्षण नाही तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण जसे जेवल्यावर होणारे समाधान तात्पुरते असते या उलट शिक्षणामुळे मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते असे श्री हिवरकर यांनी सांगितले हिंदू कोडपीच स्त्री शिक्षण स्त्रियांचे मूलभूत हक्क अस्पृश्यता निवारण जातीभेद निवारण उच्च निच भेदभाव महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह संविधान अशी महान कार्य केली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली त्यांचे महापरिनिर्वाण झाले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व भारतीय राज्यघटनेविषयीची माहिती पर्यवेक्षक श्री वागसर यांनी दिली आणि अशा प्रकारे कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यावेळी एस वाय जाधव सर सागर शेळके सर भाकडे सर झालटे सर बंगाळे सर डी व्ही सर जी टी सर एन एच जाधव सर काकडे मॅडम व पत्रकार मेघा जाधव व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मयूर मोरे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा